मुळामध्ये या नित्याने निल्या राण्याला चेमटलंय चेमटलंय, जसं बैलाला चेमटते ती ना, तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटलंय. आणि तुम्ही म्हणता ना कोकण, अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राण्या, तुमच्या बापाय नावावर आहे काय? अरे तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो, मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू? कुठं गेला होता पळून? तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत, आणि साहेब गेल्यावर तोंडावर 12 वाजले त्या कशा तसं एवढं एवढं सुरकुतल्याला थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो हो रे तो. नाही, त्याने असं देखील म्हटलेलं आहे की ठाकरे कुटुंब काय आहे हे सगळ्याला माहिती आहे, सुना भावंड कुठे आहेत, ऐश्वर्या ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे, DNA तपासा तुम्ही. कारण मी तेच सांगतोय, ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी औकात नाही नित्या राण्या आणि निल्या राण्या. अरे तुम्ही दोघं कुणाची औलाद आहे सांगा? तुम्ही दोघं नेपाळी आहात, तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वय रे? तुम्ही उद्धव साहेबांवर टीका करता, तुझी लायकी आहे का रे शेंबड्या, ए दारुड्या, ए गांजड्या गांजड्या नो, हा पायात पाय तुझा अडकायला लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शहाणपण शिकवताय. उगा जाऊ दे म्हणून गा बसलो तर खालच्या पातळीवर जाऊ. तुम्ही या पुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या पद तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही, तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता गप बसणार नाही. ते असं म्हणतात की जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबलं नाही तर उद्धव ठाकरेंची आई बहीण सुद्धा आम्ही काढू, त्याला देखील कमी राहतो. अहो त्याला माहीत नाही अजून आम्ही काय चीज आहे. तू निसता आता इथून पुढे उद्धव साहेबाला आरे रावायची भाषा करच. तुला नाही जर 12 बैलाचा चावऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव, तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे. अशा पद्धतीत तुम्हाला आता उत्तर आहे. तुमचं आता लय झालंय, तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही. आदित्य ठाकरे हे गे आहेत आणि त्यांना मुलाबरोबर लग्न करावं लागणार आहे असं भास्कर जाधव म्हणत होते, असा दावा देखील नितेश राणेंनी केलेला आहे. मुळात नितेश राणेच नेमका त्या नेमगंडूतल्या औलाद आहे, त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही. अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतोय, त्याच्यात काय आहे का मर्दपणा सांगा ना. अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या, अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले ना, तुला गडी कसं म्हणाव रे, गडी कसं म्हणाव तुला, गड्यासारखी तुझ्या तोंडून भाषा सोबत नाही, ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणार, दुसऱ्याच्या जीवावर शायनिंग मारू नको. तुझ्या तुझं तू कसं झालं माहिती आहे का नित्या, आता तू भाजपच्या जीव भाजपची चावी झाला आहे, तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावं तेव्हा तुझं तडफड करतात, मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका गडी आहे का मर्द आहे बघायला. अशी सभेवरती बोलताना नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनी अतिशय खालच्या पातळीवरती टीका केलेली आहे, काय उत्तर असणार आहे? खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर 12 वाजलेल्या होत्या, त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती. याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडी आल्या. या नितेश राण्यानं आणि निल्या राण्यानी यांनी उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली. मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची DNA टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला, अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे? तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का? अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय. अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जलमलेल्या नेपाळी औलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता हो रे, तुमची औकात काय रे? नीच माणसानं लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा झाली ना, ए निल्या आणि नित्या हे बेवड्या औलादीनो, आ मस्तीवान बोकडानं कुठं यायचं सांग रे नित्या आणि निल्या, आम्ही तिथं येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथं येऊ दे, नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव. निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि तिथं जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणत आहेत, त्यांना काय? अरे निल्या राण्या, पहिलं ना तुझं बघ येड्या येड्या अकलीच्या कांद्या काय रे तुला कळतंय? तू त्या भास्कर जाधवाच्या नादा लागतो रे. अरे भास्कर जाधव एकदा टेजीवर चढल्यावर ना तुझा धुरळा करून टाकते. तर आणि तू नित्या आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहितीये का? खुडूक कोंबडीसारखं झालं रे. खुडूक कोंबडीवने साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही नुसतं कुई कुई करायला, दम नाही राहिला दम. अरे नित्या आणि निल्या, अरे तुम्ही नाच्या रे नाच्या, तमाशातल्या नाच्या,
हां, आणि वर चौवाड करून बोलतोय हे जे DNA कर, अरे तुझी कर ना DNA टेस्ट, तू कुणाची औलाद आहे, तू कुणाची पैदाईश आहे, हे नीती आणि निलिया पहिले ती तुम्ही सांगा, तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पैदाश आहे का, तुम्ही नारायण राणेची औलाद आहे का, हे पहिलं महाराष्ट्राला सांगा. अरे तुम्ही नेपाळमध्ये पैदा झालेली औलाद आणि हे तर महाराष्ट्राचं राजकारण नसवायला लागलाय. काय हो, आम्हीच खालच्या थराला जातो, नितेश राणे काय वरच्या थराला आहे का? नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही? नितेश राणे शेण खातोय, शेण म्हशीचं गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही? सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला. अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना, तर चिक्कल तोडलं नि ह्या नित्याला आणि नित्याला निराला हंडल्याशिवाय सोडणार नाही. तुला कुठंतरी थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटत. आम्हीच थांबायचं, आम्हीच थांबायचं. त्यांना काय टोचताय, त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही, त्यांना कुठं थांबवता येत नाही का? आम्ही काय थांबायचं, आम्ही अजिबात थांबणार नाही. आता त्यांनी एक पाऊल पुढं उचललं, आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ही म्हणताय ना गाबड, ए नित्या, ए गाबडी आणि निली आणि नित्या, तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्याला की नाही? अरे चक्रम, हे लाजाबरू सोडलेल्या ब्याकलीच्या कांद्या निल्या नित्या, अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचलायला पण कोण ठेवत नाही, हे तुमची लायक आहे? उगं मेलेलं मड्यासारखं तुमचं काम झालं आहे. भाजपच्या जीवावर उगं आहे तेवढं तर बघा.